आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत टम्म फुगणारा आणि अजिबात न फुटणारा आलू पराठा. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि खायलासुद्धा टेस्टी असा आलू पराठा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवतो आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आलू पराठा बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता हा पराठा जो आहे तो आपल्याला मऊ बनवायचा आहे. त्यासाठी मी इथं साधं तेल म्हणजे 2 चमचे टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर क्रिस्पी पराठा बनवायचा असेल क्रिस्पीसुद्धा तुम्ही बनवू शकता. आता हे पीठ मी पराठ्यासाठी मळून घेतलेलं आहे. आता हे 15 ते 20 मिनिटं आपण भिजत ठेवूया. आता इथं मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मटारसुद्धा मी उकडून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे उकडून घेतलेल्या बटाट्याचं सालं जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बटाटा आणि हे मटार जे आहेत ते दोन्ही स्मॅश करायचे आहेत, म्हणजे एकजीव करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला पराठा जो आहे तो अजिबात फुटणार नाही. त्यासाठी आपण हे चांगलं एकजीव करून घेऊया. त्यानंतर मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की मग त्यामध्ये 1 टीस्पून जिरं टाकायचं आहे आणि आलं, हिरवी मिरची आणि लसूण जो आहे तो 1 चमचा मी ठेचून घेतलेला आहे तो टाकला. त्याचबरोबर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि इथं मी सोप घेतलेली आहे 1 टीस्पून, तीसुद्धा टाकून घेऊया आणि छान असं ही मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर आपण जो स्मॅश करून घेतलेला मटार आणि बटाटे आहेत ते आपल्याला आता यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि आता हे बटाटे टाकून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला चवीपुरतं मीठ यामध्ये ॲड करायचं आहे आणि मीठ टाकून घेतल्यानंतर छान असं हे मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला 1 मिनिटभर हे मिश्रण जे आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे. आता इथं आपलं हे पराठा बनवण्यासाठी सारण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून हे थंड करून घ्यायचं आहे. त्यासाठी प्लेटमध्ये आपण हे पसरवून घेऊया आणि सगळ्यात शेवटी आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे, तो टाकून घेऊया. आणि लिंबाचा रस टाकून घेतल्यानंतर परत एकदा हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपलं हे पीठ जे आहे ते चांगलं 15 ते 20 मिनिटं छान भिजलेलं आहे. आता आपण आता याचे गोळे करून अशा पद्धतीनं ही वाटी करून घेऊया. आणि आता गोलाकार अशी वाटी करून घ्यायची आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग म्हणजेच हे सारण जे आहे ते भरून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीनं आपण आता हे थोडंसं पीठ टाकून आता आपल्याला पराठा जो आहे तो हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. अगदी सारण कडेपर्यंत जाईल असं हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटताना जास्त पातळ न लाटता मध्यम असा मी लाटून घेतलेला आहे. आता आपला पराठा लाटून झालेला आहे, आता तो भाजून घेऊया. थोडंसं मी पॅनवर अगोदरच तेल टाकलेलं आहे आणि मध्यम आचेवर आपण हा पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. आता सुरुवातीला हाताच्या सहाय्यानेच मी उलटपालट करून घेतला, जेणेकरून तो सुरुवातीलाच आपण कलत्याच्या सहाय्याने जर उलटपलट केला तर तो फुटू शकतो. त्यासाठी मी सुरुवातीला हातानेच उलटपलट करून छान असं तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावून छान असा खरपूस असा आपल्याला पराठा जो आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे. आता आपला पराठा भाजून झालेला आहे, त्यानंतर आता दुसरासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने पराठा बनवून घ्यायचा आहे. अशी छान अशी वाटी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये सारण भरून अशा पद्धतीनं हा गोळा जो आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पिठामध्ये घोळवून आता आपण हा पराठा जो आहे तो लाटून घेणार आहोत. जर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा जर पराठा बनवला तर अजिबात फुटणार नाही आणि छान असा टम्मसुद्धा फुगला जाईल. आणि पीठ मळून घेताना त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तर पराठा छान मऊ लुसलुशीत होतो आणि जास्त काळ मऊ राहतो. आता हा पराठासुद्धा आपण भाजून घेऊया. दोन्ही बाजूनं छान असा उलटपलट करून तेल लावून भाजून घेऊया. आता तेलाऐवजी तुम्ही इथं बटरसुद्धा वापरू शकता, मी इथं तेल लावून भाजून घेतलेलं आहे. आता हा पराठासुद्धा छान असा टम्म फुगलेला आहे तुम्ही पाहू शकता. आता दोन्ही बाजूने छान खरपूस असा आपण हा भाजून घेऊया आणि भाजून झाल्यानंतर आता आपल्याला हा पराठा जो आहे तो काढून घ्यायचा आहे. आता इथं आपले गरमागरम पराठे जे आहेत ते तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले मऊ लुसलुशीत असे पराठे जे आहेत ते तयार झालेले आहे. अतिशय साधे सोपे आणि बनवायलासुद्धा सोपे आहेत आणि अगदी सारण यातलं तुम्ही पाहू शकता, अगदी कडेपर्यंत यातलं सारण जे आहे ते गेलेलं आहे.
आणि मऊ लुसलुशीत, हे पहा अगदी सारंग कडेपर्यंत गेलेलं आहे. चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत नमस्कार.